हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना मी सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते तर मी आज तुमच्याशी रात्री जेवणानंतरचं नाईट रुटीन शेअर करणार आहे तर इथे बघू शकतात जेवणानंतरची भांडी पडलेली आहेत आणि आमचं जेवण झालेलं आहे आणि आता वाजले आहे दहा म्हणजे दहाला पाच मिनटं कमी आहेत तर मी तुम्हाला अर्ध्या तासामध्ये कसं किचन चकाचक होतं कसं किचन साफ करते हे तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला बघूया तर पहिल्यांदा मी इथे भांडी घासते तर भांडी घासायच्या अगोदर मी भांड्यातले सगळं खरकटं असतं ते पहिला काढून घेते आणि त्यानंतरच भांडी साफ करायला घेते कारण खरकाट्यामध्ये भांडी साफ करणं हे चांगलं वाटत नाही आणि ते साफ पण करायचं नसतं म्हणून पहिल्यांदा हे सगळं खरकाटं काढून घ्यायचं आणि त्यानंतर भांडी मी साफ करते आणि मी संध्याकाळची भा भांडी ही संध्याकाळीच घासून टाकते सकाळसाठी ठेवत नाही आणि संध्याकाळची खरकाटी भांडी तशी ठेवायची पण नसतात आणि सकाळची माझी लवकरची ड्युटी असते त्यामध्ये टिफिन बनवायचे असतात त्यामध्ये जर भांडी ठेवली गेली तर त्यासाठी मला एक्स्ट्रा टाईम अजून द्यावा लागतो त्यासाठी मी संध्याकाळची संध्याकाळीच भांडी घासून टाकते कधी एक दोनदा कंटाळा आला तर भांडी राहतात पण जास्त करून मी संध्याकाळची भांडी संध्याकाळीच घासते आणि मला एक पहिल्यापासून सवय आहे की सकाळची जेवणानंतरची भांडी असू दे या रात्री जेवणानंतरची भांडी असू दे ते मी लगेच घासून टाकते असं एकत्र एक खिळा भरून भांडी ठेवत नाही जेणेकरून नंतर ते भांडी बघून भांडी घासूच वाटत नाहीत त्यामुळे मी संध्याकाळची जेवल्यानंतरची भांडी संध्याकाळीच घासून टाकते आणि सकाळची पण सकाळीच घासते आधीच जेवण झाल्यानंतर इतका कंटाळा आलेला असतो त्यामध्ये आपल्याला किचन साफ करायचं असतं झाडू मारायचं असतो तर त्यासाठी मी जेवण जेवण बनवून झालं की तेव्हाच भांडी घासते आणि ही जेवणानंतरची जी चार भांडी राहिलेली असतात ते काही फटाफट होऊन जातात त्यामुळे इतका कंटाळा येत नाही संध्याकाळी भांडी घासताना त्यानंतर इथे मी किचन साफ करायला घेते पहिल्यांदा मी हा गा गॅस स्वच्छ पुसून घेते मी कोणतं लिक्विड वगैरे यूज करत नाही तर मी निरम्याचं पाणी करते निरम्याच्या पाण्याने हा पूर्ण गॅस स्वच्छ करून घेते त्याचबरोबर जे स्टायल असतात ते भाजी वगैरे फोडणी दिल्याने त्यावरती तेलकटपणा जाऊन बसवतो तो, तो पण मी लगेच साफ करते जेणेकरून आपण एकदम साफ करायला गेलो की तो खूप घाण दिसता आणि तेलकट निघता निघत नाही त्यामुळे प मी जेव्हा आपण किचन साफ करते तेव्हा तिथली वरची चॅर पण लगेच साफ करून घेते माझ्या ट्रॉलीच्या जे हँडल्स असतात ते पण लगेच साफ करते कारण स्वयंपाक करताना तिथे आपला तेलकट हात वगैरे लागतो काही पण असू दे तेलकटपणा तिथे राहतो तर तो पण मी लगेच साफ करून घेते जेणेकरून एकदम साफ करायला गेल्यानंतर तो खूप डाग राहतात त्यावरती आणि खूप तेलकटपणा राहतो त्यामुळे लगेच साफ करते असं आपण जेव्हा पाहिजे तेव्हा जिथल्या तिथं काम केलं हो तर नंतर आपल्याला खूप त्रास पण पडत नाही आणि आपलं किचन पण स स्वच्छ आणि साफ होतं आणि झुरळ वगैरे व्हायचं त्यामध्ये कारणच राहत नाही तर त्यानंतर हे मी सगळ्यात लास्टला बेसिन साफ करून घेते बेसिन मी हे सगळ्यात रात्रीच साफ करते कारण दिवसभरात जे पण भांडी वगैरे घासले असतात तेलकटपणा जो त्यामध्ये असतो तो एकदम मी सा रात्री साफ करून ठेवते आणि ते मी स्वच्छ साबणाच्या साबणाने लावून साबणाने साफ करते आणि सकाळची माझी खूप घाई आणि गडबड असते त्यामुळे जेवढं होईल तेवढं मी संध्याकाळी काम करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून सकाळी मला इतका जो ताप असतो तो होत नाही खूप अशी घाई होत नाही त्यानंतर इथे मी सकाळच्या टिफिनची तयारी करते मी सकाळच्या टिफिनची तयारी ही रात्रीच करून ठेवते काय भाजी बनवायची का आहे ता ते रात्रीच डिसाईड करून ठेवते कारण सकाळ इतका टाईम नसतो भाजी काय करायची हे डिसाईड करायला त्यामुळे ज्या पण अशा भाज्या असतात जे टाईम लागतो आपल्याला नीट करण्यासाठी ते मी रात्रीच करून ठेवते पण मी ही भेंडी आज फक्त धुऊन ठेवणार आहे धुऊन स्वच्छ झाकून ठेवणार आहे कारण उद्या मला सकाळची ड्युटी नव्हती त्यामुळे मी सकाळी भाजी चिरून करू शकत होते टाईम होता तेवढा माझ्याकडे तर ही मी भेंडी स्वच्छ साफ करते आणि एका चाणीमध्ये ठेवते जेणेकरून त्यातलं पाणी सगळं नितळून जाईल आणि सकाळी मला पूर्ण स्वच्छ भेंडी पुसून ती करता येईल मी जास्त करून सकाळी अशा भाज्या बनवते ज्या करून जेणेकरून त्या पटकन शिजत शिजतील आणि पटकन करता पण येतील ज्या पण अशा चिरायला वगैरे टाईम लागतो त्या भाज्या मी संध्याकाळी स्वच्छ साफ करून ठेवते आणि ही भेंडीची भाजी आहे ती स्वच्छ साफ करून ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायची नाही ती बाहेरच मी त्यावरती एक छोटीशी जा झाकून त्याच्यावर तशीच ठेवणार आहे तर वरती अशा प्रकारे ती चाळण झाकून ठेवायची त्यामुळे सकाळपर्यंत त्याचं पाणी तुळून जाईल तर अशा प्रकारे माझं पूर्ण किचन साफ झालेलं आहे आणि आता वाजले आहेत बघू शकता तुम्ही साडे दहाला दहा मिनटं कमी आहेत तर माझं अर्ध्या तासामध्ये पूर्ण किचनचं काम झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही किचन माझं पूर्ण साफ झालं आहे आणि जर असं किचन असेल तर सकाळी अजून उत्साह येईल काम करायला साफ स्वच्छ स्वच्छ किचन आणि झुरळ वगैरे तर होणारच नाही असं किचन आप आपण साप ठेवलं तर तर असं असतं हे माझं जेवणानंतरचं नाईट रुटीन तर, तर तुम्हाला ते कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत मी हा व्हिडिओ इथेच संपवते चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय